खानापूरच्या नगर पंचायत निवडणुकीसाठी 85% मतदान, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला। आज खानापूरमध्ये नगर पंचायतीची निवडणूक लढवली जात आहे। यामध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू आहे। खानापूरमध्ये एकूण 17 वॉर्डमध्ये मतदान होणार असून शांततेने मतदान होत असताना दिसत आहे। या मतदानाच्या पाहणीसाठी सांगलीच्या अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, खानापूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील, DYSP श्रीमती पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पाहणी केली असून कोरोनाचे नियम पाळून मास्कनिशी मतदान होत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती, तर आता सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 85.58% मतदान झालंय। तर चला पाहूयात एकूण मतदान कुठे आणि किती झाले ते। प्रभाग क्रमांक 1 झालेले मतदान 216 एकूण 256, प्रभाग 2 332 पैकी 282, प्रभाग क्रमांक 3 326 पैकी 305, प्रभाग क्रमांक 4 271 पैकी 243, प्रभाग क्रमांक 5 155 पैकी 145, प्रभाग क्रमांक 6 228 पैकी 197, प्रभाग क्रमांक 7 344 पैकी 290, प्रभाग क्रमांक 8 396 पैकी 327, प्रभाग क्रमांक 10 267 पैकी 220, प्रभाग क्रमांक 12 345 पैकी 305, प्रभाग क्रमांक 14 340 पैकी 292, प्रभाग क्रमांक 15 182 पैकी 155, प्रभाग क्रमांक 17 515 पैकी 407, अशा 13 जागेसाठी एकूण 3954 पैकी 3384 मतदान झालेलं आहे।